राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल. एनडीएचं जोरदार शक्ती प्रदर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती. झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पीएम मोदी उपस्थित होते. त्याशिवाय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे बडे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. राष्ट्रपती पदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांकडून समर्थन मागितलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी समर्थन मागितलं आहे. द्रौपदी तो बेस्ट कैंडिडेट है, डाउन टू अर्थ है और एकदम लोगों से जुड़े हुए महिला नेत्री है. इसलिए मैं समझता हूँ दिस इज दी वन ऑफ द बेस्ट सिलेक्शन इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. पूरे भारत के लोग और खासकर जनजाति समाज, आदिवासी समाज गौरवान्वित महसूस कर रहे हैं कि एक आदिवासी जनजाति महिला को एनडीए ने प्रत्याशी बनाया है. समाज के निचले पायदान पे रहने वाले उस समाज के लोगों को आज देश का राष्ट्रपति का उम्मीदवार बनाया है. माननीय प्रधानमंत्री, हमारा शीर्ष नेतृत्व को धन्यवाद कि बहुत दिन के बाद हम लोग को, ट्राइबल लोगों को रायसीना हिल में बैठने के लिए मौका मिलेगा. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी.